मन बहरल मोहरल रानग लाल लाल झाली काया गोरी पानग मन बहरल मोहरल रानग लाल लाल झाली काया गोरी पानग डोळ्यामंदी रूप त्याच साठल येड्या गजऱ्याला वेणी मंदिर गाठल गडाचा राजा सपनात आला ग पहाटे देह कस्तुरीचा झाला ग मन बहरल मोहरल रान ग लाल लाल झाली काया गोरी पान ग रौंदळ हा चित्रपट येत्या 3 मार्च रोजी आपल्या भेटीला येत आहे आणि हा चित्रपटाचा ट्रेलर आत्ता प्रदर्शित झालेला आहे. त्यासोबतच या चित्रपटातली काही गाणीसुद्धा आपल्या समोर येत आहेत आणि या चित्रपटासाठी काही गाणी आणि संगीताला ज्यांनी कोणी स्वरबद्ध केलेलं आहे किंवा संगीतबद्ध केलेलं आहे ते असे हर्षित अभिराज आत्ता माझ्यासोबत आहेत. मनापासून एक तर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. खूप छान आणि वेगळ्या प्रकारची जॉनरची गाणी आत्ता आम्ही पाहत आहोत रौंदळच्या निमित्ताने. एकूणच या चित्रपटाच्या ज्या संगीताची जी काही पार्श्वभूमी होती ती कशी राहिलेली आहे? आता याची थोडी पार्श्वभूमी अशी आहे की बबनसाठी मी 2 गाणी केली. हो, त्यावेळी प्रमोद चौधरी भाऊ शिंदे हीच टीम होती आणि त्यावेळी आमची केमिस्ट्री म्हणजे आमचं त्यावेळेपासून म्हणजे हे सगळं एक ज्याला म्हणतो ना आपण की एकमेकांची मतं किंवा हे सगळं आपण आमचं त्यावेळेपासून जोडलं होतं. आता पुढे त्याचा प्रवास तसा सुरू झाला पण कोरोनामध्ये पुन्हा त्याला ब्रेक लागला आणि मग एक दिवस मला प्रमोद चौधरींचा फोन आला. ते म्हणाले की हर्षितजी आपल्याला अशी अशी नवीन एका फिल्मसाठी एक गाणी करायची आहेत तर मग तुम्ही आहात काय अवेलेबल? तर म्हटलं आहे. म्हटलं आता कोरोनाचंच हे आहे त्याच्यामुळे एवढा स्पीड नाही. मग ते म्हणाले की पण आपल्याला एक नॉस्टेलजिक पद्धतीने ती गाणी करायची आहेत म्हणजे जसं 80-90s काळात गाणी व्हायची तशा पद्धतीने आपण सगळं म्हटलं करूया. म्हटलं उलट मला ते जास्त आवडेल कारण तो माझा जॉनर आहे तसा. मग आम्ही सुरुवात केली आणि भाऊचा वाढदिवस असतो 13 जूनला. मला अजून तो दिवस आठवतो. त्या दिवशी भाऊ माझ्या सिटिंग रूममध्ये आला आणि त्यांनी त्याविषयी ॲडव्हान्स दिला आणि कामाला सुरुवात केली आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे सगळं आपण म्हणजे ही जी गाण्यातली भव्यता आहे किंवा हे सगळं ह्याच्या पाठीमागे बाळासाहेब शिंदे प्रमोद चौधरी भाऊसाहेब शिंदे त्याच्यानंतर त्यांची प्रॉडक्शनची सगळी टीम मग आवटी साहेब आहेत भापकर सर मंगेश प्रोडक्शनचे आमचे आहेत ते आणि त्याच्यानंतर मग अवी विक्रम आणि ही सगळी म्हणजे टीम आहेत पूर्ण आणि त्यांच्याबरोबरच म्हणजे हा प्रवास माझा सुरू झाला आणि तिथून मग एक एक गाण्याच्या सेटिंग्स सुरू झाल्या आणि मी कामाला लागलो तिथे. बरोबर. गाण्यातले अर्थातच वेगवेगळे पैलू आम्ही पाहतोय चित्रपटातले हे सगळे संगीतबद्ध करताना तुमच्यासमोर नवी आव्हानं काय होती? काय काय गोष्टी समोर ठेवलेल्या होत्या? तुम्हाला डिरेक्शन्स च्या डिरेक्टरच्या माध्यमातून काही सांगणं झालेलं होतं का की आम्हाला हे हे गाणं या या पद्धतीनेच आम्हाला करून हवं आहे? मग ही सगळी प्रोसेस सगळी कशी घडत गेली खास करून आत्ताची जी गाणी आम्ही पाहतोय त्याच्याबद्दलच? आता 3 गाणी रिलीज झाली. हो बरोबर. म्हणजे मन बहरलं त्याच्यानंतर ढगानावळ आणि भलरी. आता या म्हणजे ह्या गाण्यात एक महत्त्वाचा वाटा असतो तो म्हणजे गाण्याचं स्क्रिप्ट गाण्याची शब्दकळा आणि ही जी गाणी ती बाळासाहेब शिंदे यांनी भलरी लिहिलेली आणि बाकीची 2 गाणी विनायक पवार यांची. तर बेसिकली त्याच्यावर शब्द माझ्यासमोर यांनी दिले. तर पूर्वी असं असायचं की ज्यावेळी मी बबनच्या वेळी काम करत होतो त्यावेळी मला भाऊसाहेब शिंदेचं माहीत होतं की बाबा त्याच्यासाठी आपल्याला गाणी करताना कसं कशा पद्धतीने म्हणजे एक कॅरेक्टर असतं ना गाणंसुद्धा करताना तुमच्या जसं म्हणजे ॲक्टिंगचं किंवा दिग्दर्शनाचं जसं कॅरेक्टर असतं तसं त्याप्रमाणे गाण्याचं पण एक असतं की गाण्याचं पण तो स्टडी संपून तो हिरो कोण आहे मग त्याचं ते मला सोपं होतं भाऊसाहेबसाठी करताना. पण खास करून ही जी नवी आपली नायिका आहे नेहा तिचं गाणं आहे मन बहरलं. मग त्यावेळी मला थोडंसं मग बऱ्याच आमच्या सेटिंग झाल्या. मग शेवटी मी तिला एकदा भेटलो आणि भेटल्यानंतर मला लक्षात आलं की हां हिला या पद्धतीने आपण ह्या गाण्याची एक गुंफण केली म्हणजे कम्पोजिशन वाईज शब्द तर चांगले आहेतच म्हणजे. तर मग तेच तो प्रवास सुरू झाला आणि तसं मला एकदा 3 रिलीज गाणी आहेत त्यांचे जॉनर सगळ्यांना माहीत आहेत पण बाकीची 2 गाणी आहेत
एक मोटिवेशनल सॉन्ग आहे आणि एक इमोशनल सॉन्ग आहे. आता त्याच्याबद्दल मी आता काय कारण रिलीज झाल्यानंतरच ती गाणी आपल्याला कळतील काय आहे त्याचं कंटेंट. पण अशी पाच गाणी वेगवेगळ्या जॉनरची पाच गाणी करणं हेच मुळात माझ्यासमोर आव्हान होतं सगळ्यात पहिलं. आणि मी असं म्हणेन की प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि गजानन आणि बाकी सगळी टीम बाळासाहेब शिंदे तर यांनी जो हर्षित अभिराज आतमध्ये होता आजपर्यंत हर्षित अभिराज बाहेर आला नव्हता. तुम्ही दूरचरणात ऐकलंय लिंबोनीचं लिंबू, नादखुळा लावणी, बबनपर्यंतचा प्रवास माहिती आहे सगळ्यांना. पण आज म्हणजे हे पण हा जो माझ्याकडे एक ज्याला म्हणतो ना एक अंतस्थ ज्याला म्हणतो एक ती अभिव्यक्ती होती तिला बाहेर आणण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. बरोबर. आणि आज जे यश आहे त्या गाण्याचं तर त्याच्यामध्ये हे लोक आहेत सगळे, खास करून आमचे प्रमोद चौधरी, त्यांना मेलडीचा चांगला अंदाज आहे. भाऊ शिंदेसुद्धा त्याला गाण्याचं खूप चांगला अंग आहे बरं का. हो हां, आता पुढे ते आपल्याला कळेलच म्हणजे तर त्याला ते सुद्धा म्हणजे आवाज आणि त्याचं हे सगळं म्हणजे गाण्याची त्याला माहिती आहे. त्याच्यानंतर गजाननला पण तो स्वतः लिहितो म्हणजे जशी स्टोरी लिहिली तसं कविता पण लिहिली त्यांनी, त्यालासुद्धा काव्य कळतं. तर अशी सगळी लोकं एकत्र आल्यानंतर तुम्ही मग काय होतं की तुम्हाला ती ऊर्जा मिळते. बरोबर. हे बघा, जोपर्यंत तुम्ही मला नाही सांगत की बाबा आपल्याला म्हणजे तुम्ही नॅरेट नाही करत की बाबा ही स्टोरी अशी आहे, एक एक त्यातला सीन कसा पुढे जातो, हे जोपर्यंत तुम्ही नाही सांगत ना तोपर्यंत मग माझ्यासमोर एक ते एक अल्बमसारखं सॉंग असतं. चला हे गाणं आलं त्याला कंपोज करायचं. हां, ती जबाबदारी म्हणजे दूरचरणात वगैरे हे अल्बमचीच गाणी होती लिंबोडीचं लिंबू ती. पण ज्यावेळी फिल्मचं गाणं तुम्हाला करायचं असतं त्यावेळी संपूर्ण ती फिल्म ज्यावेळी तुम्हाला नॅरेट केली जाते त्यावेळी तुम्हाला अजून म्हणजे डीपली जाऊन काम करता येतं. तर ते ह्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं. बरोबर. आणि किती दिवसांची सगळी प्रक्रिया राहिलेली होती गाणी कंपोज करणं आणि त्याच्यानंतर मग ते सगळे स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग्स वगैरे, तो इंटरेस्टिंग भाग आहे. अच्छा. बेसिकली ही सगळी गाणी आपण जी तुम्ही ऐकतात ती हार्मोनियमवर आपण केली आहेत. अच्छा. हां, म्हणजे त्याच्या सगळ्या सिटिंग्स हार्मोनियम. म्हणजे जसं बघा, तुम्हाला एकदा तुम्ही म्हणता की आपल्याला गोल्डन एराप्रमाणे काम करायचं आहे तर आपण मग त्यांना सांगितलं की आपण तसंच करूया. मी हार्मोनियम घेतला, एक सिटिंग रूम, आम्ही सेपरेट आमची सिटिंग रूम होती तिथे बसायचं आणि आपण त्याच्यावर कंपोज करायचं सगळं. इव्हन इंट्रो म्युझिक, M1 M2 म्हणजे जे इंटरल्यूड्स वगैरे ते सगळं आपण हार्मोनियमवर कंपोज केलेलं आहे. अच्छा. हां, आणि मग तो प्रवास असा होता की यातली चार गाणी, त्या चार गाण्यांच्यामध्ये भव्य असा स्ट्रिंग सेशन आहे. अच्छा. हां, भलरी सोडून. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळी आम्ही त्या एराश आत्ताच्या म्हणजे साऊंड अलीकडचा घेतलेला आहे म्हणजे आत्ताच्या यंग जनरेशनला साऊंड लागतो. हो. पण एक लक्षात घ्या, मेलडी ही तीच असते. मेलडी तुम्ही म्हणजे 60 असेल, 70 असेल किंवा आत्ताची असेल, फक्त त्याला वस्त्र वेगवेगळे असतात. हो. जसं आत्मा आणि शरीर आहे तसं. तर तो बाज आपण ठेवला आणि त्याच्यावर आपण काम केलं आणि साऊंड RPG वगैरे आत्ताचा घेतलेला आहे. पण मेलडी सगळी म्हणजे ज्याला आपण प्रयत्न केला की बघा गोल्डन एरा काय आपण आणू शकत नाही पण तसं काम करू शकतो. बरोबर. ते स्वातंत्र्य यांनी या लोकांनी दिलं म्हणजे एवढे सगळे वाद्यवृंद, अरेंजर्स, कोरसचा मोठा तापा, हे सगळं आणि त्याला खर्च पण अर्थात भरपूर आहे. यशराज सारखे स्टुडिओ विजय दयालकडे आपण याचं मिक्सिंग मास्टरिंग केलेलं आहे, रेकॉर्डिंग पण तिथंच केलं. तर हा खर्च खूप मोठा हा एक भाग होता आणि ते सगळं स्वातंत्र्य ह्या लोकांनी दिलेलं आहे. तर त्यात म्हणजे ही जी गाणी आज यशस्वी होत आहेत, तुम्हाला आवडत आहेत, त्याच्यामध्ये हर्षित अभिराज आहे पुढे पण त्याच्या पाठीमागे एवढं सगळं ह्या लोकांचं पण खूप मोठं म्हणजे त्याला एक योगदान आहे आणि त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. बरोबर. तुमचा जो काही प्रवास आत्तापर्यंतचा आहे यातला एक टर्निंग पॉईंट अर्थातच बबन हा होताच. हो. आणि त्याच्या आधी जी तुम्ही काही गाणी वगैरे लिंबोणीचं लिंबू वगैरे ही सगळी गाणी जी तुम्ही कंपोज केलेली होती पण ह्यामधला एक प्रोसेस असते ती म्हणजे खूप काही गोष्टी शिकण्याची एक स्ट्रगल असतो आणि खूप गोष्टीतून आपण घडत जातो आणि मग असा एक म्हणजे पडावसुद्धा येतो की आपण यशाच्या शिखरावरती असतो. तुम्हाला नावाजलंसुद्धा या निमित्ताने गेलेलं आहे, बबनच्या निमित्ताने सुद्धा वगैरे. हे सगळं हा प्रवास तुम्ही थोडक्यात कसं सांगाल? थोडक्यात म्हणजे मी आता तुम्ही आता बोललात की नाही का लोकांचं कोण आपल्याला ॲप्रिशिएशन होतं, लोकांचं कौतुक होतं. पण मी काय ज्या दिवशी म्हणजे आदल्या हा दिवस संपला, आता मी रौंदवरचं काम केलं, आता उद्या माझ्याकडे जे काही काम येईल ते माझ्या आयुष्यातलं पहिलं काम आहे असं समजून मी काम करतो. अच्छा. हां, प्रत्येक म्हणजे सिनियर असो ज्युनियर असो त्या माणसाने आपल्याकडे आणलेलं काम ही एक आपल्याला संधी असते. हे मी माझ्या म्हणजे जे गुरुतुल्य ज्यांना मी आदर्श म्हणतो त्यांच्याकडून हे शिकलेलं आहे. म्हणजे त्यांनी ते नेहमी सांगायचे की बाबा आज यश मिळालं हा आजचा भाग संपला, दुसरा दिवस आहे तिथे तुम्ही नवीन काम आहे, मग नवीन संधी, कोरी पाटी.
म्हणजे माझ्या डोक्यातलं सगळं मी काढून टाकतो की मला हे ॲप्रिशिएशन मिळाले, हे पुरस्कार मिळालेत, नाही ब्लँक. मग हर्षित आबराजी जुनी जी हार्ड डिस्क आहे ते सगळं क्लिअर करायचं आणि त्याच्यावर काम सुरू करायचं. पण तुमचा आवाका वाढतो मग तुम्हाला. आणि शिकायला बघा, प्रत्येक प्रोजेक्ट वाईज तुम्हाला शिकायला मिळतं. मला बाळासाहेब शिंदे यांच्याकडून लोकगीतामध्ये म्हणजे अनेक शेड्स कसे असतात, म्हणजे एक भलरी आहे, आता भलरी गाण्याचा विषय, तर त्याच्यामध्ये अनेक शेड्स कसे असतात हे त्यांच्या मला एक नवीन गोष्ट, म्हणजे त्याच्यात भलरीपणा आहे, एक म्हातारा माणूस आहे, तो म्हातारा माणूस घे भलरी घे म्हणून सगळ्यांना हाक साथ देतो आहे, आणि त्याच्यानंतर एक युवती येते, ती तिचं मनोगत मांडते, मग कोरस तिला विचारतो, मग कोरस तिच्याबरोबर इंटरॅक्ट होतो. तर हे जे हा हे जे आहे ना, हे अगदी जबरदस्त आहे. म्हणजे बाळासाहेब शिंदेचं काव्य. मग विनायकची कविता मन बहरलं. मन बहरलं ही हे जी त्याची कविता आहे ना, ही अशी वाचल्यानंतरच मी त्या कवितेच्या प्रेमात पडलो. पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडता, ते ज्यावेळी तुम्ही करायला घेतो ना कंपोजिशन, त्यावेळी मला लक्षात आलं की अरे हे जरा थोडंसं आपल्याला कठीण जात आहे. पण बघा, जो अशा अवघड प्रवासातून आज जे काही यश मिळतं आपल्याला किंवा आज जे काही कौतुक होतं त्याचा एक आनंद वेगळा असतो. बरोबर. मग ते सगळं आपण विसरून जातो. बरोबर. जे काही आपण म्हणजे आपल्याला डिफिकल्टीज आल्या, मग यात भरपूर आम्हाला अडीअडचणी पण आल्या त्याच्यामध्ये, की बऱ्याच वेळेला ते आर्टिस्ट, हां आर्टिस्ट आता म्हणजे स्ट्रिंग सेक्शन खास करून मला तोच संच हवा होता ज्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, रवींद्र जैन यांच्यावर काम केलं आहे. मग त्यांची आम्ही लिस्ट बनवली की कोणकोण आहे त्या एरामधले. मग त्यांना भेटलो, मग चंदर जे आहेत आमचे, जितूबाई आहेत, धर्मवीर, ह्या सगळ्यांना भेटलो आम्ही. मग त्यांना सांगितलं की सर ऐसा एक रिक्वायरमेंट आहे हमारी. मग ते म्हणले की ठीक आहे, हम ट्राय करते. आणि त्यांनी तो संच आणला. मग हे एक थोडंसं आमच्या दृष्टीने एक टास्क होतं. बरोबर. ते आम्ही मला असं वाटतं की रसिकांना, रसिक सांगतील शेवटी की बाबा त्यात आम्ही कितपत यशस्वी झालो. संगीतकार म्हणून आपलं निरीक्षण काय आहे आत्ताच्या घडीला जे काही सिनेमे बनत आहेत त्याच्यामध्ये संगीत जास्त आणि शब्द थोडे कमी असतात, आणि म्हणजे हे अर्थातच ही कधी कधी असंही सांगितलं जातं की निर्मात्यांकडून या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, पण आपल्याला आपण किती सहमत आहात या सगळ्या गोष्टींची? खरंच इतक्या लाऊड म्युझिकची सुद्धा कधी कधी काही गरज असते का, किंवा आपलं म्हणजे काय एकूणच मत काय याबद्दलचं? नाही तर मी असं म्हणजे आता जे म्हणतात की रिक्वायरमेंट आहे, तुम्ही आज झुमका गिरारे गाणं ऐकले, फोटो पेसी बात ऐकले, मोगळा ऐकलेलं आहे, हो, तर याच्यामध्ये रिदम आहे, त्याच्यामध्ये तो एक डान्सचा फ्लो आहे. पण मला म्हणजे मी जे ऐकलं ते की शब्द आणि मेलडी याला ते ओव्हर पॉवर करत नाहीत. आता काय होतं, तुम्ही या सगळ्या गोंगाटात मला काय ऐका, आणि त्याचा मारा असतो प्रचंड, भडीमार असतो, तर त्याच्यामध्ये मला कळत नाही की मला काय म्हणजे काय ऐकलं बाबा, मला शब्दासाठी परत परत आणि तो काय म्हटलं आहे त्यांनी, हे म्हणजे हे लक्षातून ऐकावं लागतं. तर ह्याच्यासाठी म्हणजे आज आपण यामध्ये ऑर्केस्ट्रा मोठा भव्यता आहे त्याच्यामध्ये, पण कुठेही आपल्या मेलडीला आणि शब्दाला ते ऑर्केस्ट्रा ओव्हर पॉवर करत नाही. आता आत्ताच्या काळाबद्दल मला आता शेवटी मी एक माझा निश्चय केलेला आहे की बाबा आपण आपल्या पद्धतीने काम करायचं, आपण वाट बघायची. बबननंतर मग मला ऑफर्स भरपूर आल्या होत्या, पण मी त्यांना म्हणजे सांगितलं की या पद्धतीने आपलं काम होईल. म्हणजे हां ठीक आहे, मी रॅप सॉन्ग करेन. जसे नादखुळा केलेले आहे ना लावणी, आज नादखुळा सुपरहिट आहे. लिंबोणीचं लिंबू आज किती ठिकाणी परफॉर्म होते, मग त्याच्यात कुठं त्याच्यात आपण. हां आत्ता मी थोडंसं कसं केलं की मी त्याच्यानंतर स्वतःला चेंज केलं, साऊंड अलीकडचा घेतला मी, पण मेलडी तीच ठेवलेली आहे. तर थोडंसं आता हे सुद्धा तारेवरची कसरत असते, ते करताना बऱ्याच गोष्टींचं मग हे सगळं शेवटी आणि शेवटी हा खर्च असतो. बरोबर. तसे लोक मिळणं हे सुद्धा मग एक आपला नशिबाचा आणि योगाचा भाग असतो, आणि ते लोक मला मिळाले आत्ता. बरोबर. तर आणि अर्थातच या रौंदळ चित्रपटाची गाणी जी आहेत ती सध्या खूप गाजत आहेत, तर आपण आपल्या मुलाखतीची सांगता करत असताना या तीन गाणी जी प्रदर्शित झालीत आत्तापर्यंत, दोन आणखीन होणार आहेत, पण त्यातलं तुमचं जे फेवरेट सॉन्ग आहे जे तुम्ही आता सध्या खूप ऐकतायत आणि जे लोकांमध्येही हिट ठरते, तर ते आपण गुणगुणावं अशी मी तुम्हाला अगदी मनापासून म्हणजे इच्छा व्यक्त करतो आहे सध्याच. यातली तिन्ही गाणी आता मन भरलं हे आता सध्या म्हणजे शेवटी आता हां तुम्हाला एक अजून एक जाताना सांगतो की आपण पाच गाणी केलेली आहेत, यातलं एक ढगांना आबळा गाणं आहे जावेद अली आणि वैशालीने गायलेलं. तर ते गाणं म्हणजे आम्ही मी म्हणला रे पाचच्या पाच गाणी आपण जर समजा प्रायोगिक म्हणजे त्यावेळी आमचं तसं एक त्याचा थॉट होता की एक्सपेरिमेंटल, तर आपण म्हटलं पाचच्या पाच गाणी अशी मग पब्लिकला थिएटरमध्ये आणण्यासाठी एक इलेमेंट पाहिजे ना काहीतरी आपल्याकडं,
मग तो म्हटलं की नाही ढगाना आभाळा आपण काय करूया की त्याला सिक्सेट आणि चांगला तो छानपैकी असा डान्सिकल वगैरे ते गाणं बनवूया जेणेकरून आपण ते प्रेझेंट करू शकू ना. काही काही म्हणजे एक थिएटरला तरी लोक आले पाहिजे. हा आता नशिबाने आमच्या काय झालं की सगळी गाणी पण लोकांना आवडत आहेत, ट्रेलर तर धमाका आहे, ट्रेलर पण आवडतोय. त्याच्यामुळे कसं झालं की मला ती जी भीती होती की प्रायोगिक आहे किंवा पण तुम्हाला सांगायला हरकत नाही, प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रींनी आपल्या गाण्याला रिस्पॉन्स दिलेला. वा, तो पहिला रिस्पॉन्स आहे बरं का, म्हणजे मन भरलं ह्या गाण्याला. आणि तिने ते एक आमचे कॉमन फ्रेंड आहेत त्यांना तो मेसेज पाठवलेला की ते म्हणले की हा मेसेज तुम्ही प्रोडक्शनला आणि मीडियाला द्या. त्यात तिने सगळं लिहिलेलं आहे गाण्याबद्दल की गाणं ॲथेंटिक वाटतं आहे मला, स्टिरिओटिपिकल वाटत नाही, त्याचा साऊंड मला अगदी म्हणजे जो ज्याला जेन्युअन म्हणतो तो मातीतला असा गंध. आणि सगळ्या गोष्टींची तारीफ केली तिने, अर्थात व्हिडिओग्राफीची तारीफ केली, ह्यांच्या काम दोघांची जी केमिस्ट्री आहे भाऊ आणि नेहाची त्यांची तिने तारीफ केली. तर हे एक आपल्या दृष्टीने म्हणजे एक नाही का बूस्ट आहे, बूस्ट आहे. हां, आणि आता गाण्याबद्दल म्हणाल तर माझी सगळीच आवडती गाणी आहेत. आता ह्याच्यामधले जे गायक आहेत म्हणजे जे दोन गाणी येणार आहेत त्याच्यामध्ये एक सोनू निगमचं पण गाणं आहे पण ते आता मी गाऊ शकत नाही, पण माझं ते आवडतं गाणं आहे, इमोशनल सॉन्ग आहे. दिव्य कुमारचं गाणं अजून येणार आहे आणि बाकीचे मग जावेद अली, गणेश चंदन शिवे, वैशाली माडे, स्वरूप खाने यांनी ती बाकीची गाणी आणि मी स्वतःसुद्धा प्लेबॅक केलं आहे, भाऊसाहेबला आवाज दिलेला आहे. आता तो पण एक किस्सा वेगळा आहे की भाऊ मला जेव्हा भाऊसाहेब पहिल्यांदा खाडामध्ये पडद्यावर दिसला त्यावेळी म्हटलं अरे आपण कंपोजर करतोय पण ह्या माणसासाठी एकदा प्लेबॅक केलं पाहिजे. मग ती संधी बबनमध्ये आली होती पण ठीक आहे ते राहून गेलं. पण आता भाऊसाहेबने सांगितलं की ह्या भलरीमध्ये तुम्ही गायचं आहे आणि ते म्हणजे विसरलो होतो मगाशी मी सांगता सांगता. आता कुठलं गाणं एकतर मन भरलं आहे ढगा ना पडा तुम्ही म्हणजे तुम्ही सांगा मन भरलं. मन बहरलं मोहरल रान ग लाल लाल झाली काया गोरी पान ग मन बहरल मोहरल रान ग लाल लाल झाली काया गोरी पान ग डोळ्या मंदी रूप त्याच साठल येडा गजऱ्याला वेणी मंदी गाठल गडाचा राजा सपनात आला ग पहाटे देह कस्तुरीचा झाला ग मन बहरल मोहरल रान ग लाल लाल झाले काया गोरी पान ग. वा, तर मंडळी हे गाणं अर्थातच यूट्यूबवरती सुद्धा अवेलेबल आहे. ही तिन्ही गाणी रौंदळ चित्रपटातली यूट्यूबवरती अवेलेबल आहे, ती आपण कधीही पाहू शकतात. आणि अर्थातच जर का ही गाणी पुन्हा एकदा आपल्याला एन्जॉय करायचीच असतील तर चित्रपटगृहामध्ये रौंदळ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे येत्या 3 मार्च रोजी, तेव्हा हा चित्रपट आपण नक्की पहा. आणि अर्थातच आपल्याला अगदी मी मनापासून धन्यवाद देतो, आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात अल्ट्राच्या, त्यासाठी अगदी मी तुमचे मनापासून आभार. आणि तुमच्या या एकूणच कारकिर्दीला छान उदंड यश लावो अशी मी मनपूर्वक मी सदिच्छा व्यक्त करतो. खूप खूप आभार. थँक्यू. आपले खूप खूप आभार. अल्ट्राचे खूप खूप आभार. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.